आज एका तिथल्या कोणतरी आहे त्यांनी एक फतवा काढलेला आहे की आम्ही झेंडावंदन करू पण राष्ट्रगीत म्हणणार. मग कोणत्या राष्ट्राचा झेंडा तुम्ही फडकवणार? कोणता झेंडा तुम्ही फडकवणार? जर राष्ट्रगीत आमच्या हिंदुस्थानचं राष्ट्रगीत म्हणणार नसाल तर झेंडा कोणत्या देशाचा तुम्ही फडकवणार आहात? जर झेंडा तुम्ही आमच्या देशाचा फडकवणार असाल तर तुम्हाला आमच्या देशाचं राष्ट्रगीत हे म्हणावंच लागेल, गावंच लागेल. विधानसभेमध्ये सुद्धा त्याच्यावरती सुद्धा आपण त्यांचे आग्रह लिहिलेलंच आहे. इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. आणि नाकावर टिचून आपल्या समोर उभे राहून सांगतात आम्ही नाही म्हणत वंदे मातरम. देशात हातलं तरी चालेल असं आगोआज मी म्हणतोय. काय केलं आपण? काय करू शकतो आपण? विधानसभेमधले आमदार सांगतात काय करू शकतो आपण? काही नाही, फक्त कैटाट करायचं, आदळापट करायची. देश में रहना होगा तो वंदे झालं. 15 ऑगस्ट झाली की 16 ऑगस्ट पासून तुम्ही मोकळे आम्ही मोकळे. हे जे देशभक्तीचं प्रेम हे थोतांड असतात का? म्हणजे हे तेरं असतं का? म्हणजे करायचं असेल तर कायदा करा.